तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूबाबत पक्षातूनच शंका उपस्थित करण्यात आली आहे. विधानसभेचे सभापती राहिलेले अण्णा द्रमुकचे ज्येष्ठ नेते पी एच पंडियन यांनी जयललितांचा मृत्यू संशयास्पद असल्याचं म्हटलंय. त्यांनी शशिकला यांचं थेट नाव घेणं टाळलं असलं तरी त्यांच्याकडेच अंगुली निर्देश केलाय. 22 सप्टेंबरला अम्मांना रुग्णालयात दाखल केलं त्यावेळी त्यांच्या घरात वादावादी झाली होती आणि त्यात जयललितांना कुणीतरी धक्का मारला होता असा सनसनाटी आरोप कुरियन पंडियन यांनी केलाय. चेन्नईमध्ये आज आपला मुलगा मनोज याच्यासह घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी शशिकलांना लक्ष्य केलं. अव्यात पंडियन यांनी नेमका काय आरोप केलाय. बावीस सप्टेंबरच्या रात्री जयललितांच्या घरात वाद झाला. त्यांच्यासोबत राहणाऱ्या व्यक्तीचे शशिकला नटराजन कुटुंबीय आणि जयललिता यांच्यात काहीतरी घडलं आणि जयललितांना ढकललं. त्या खाली पडल्या आणि बेशुद्ध झाल्या. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात हे सगळं छापून आलंय. जयललितांना रुग्णालयात दाखल केल्याबरोबरच त्याआधी घरात घडलेल्या घटनांचाही तपास व्हायला हवा. मी आधी गप्प राहिलो मात्र गेल्या 2 दिवसात तामिळनाडूच्या राजकारणात घडणाऱ्या घडामोडी अस्वस्थ करणाऱ्या आहेत. त्यामुळे मला जयललितांच्या मृत्यूमागचं सत्य बोललं पाहिजे. दरम्यान शशिकला यांच्या सरचिटणीसपदी झालेल्या नियुक्तीवर मनोज पंडियन पक्षाच्या बडतर्फ खासदार शशिकला पुष्पा आणि काँग्रेसनं तीव्र आक्षेप घेतलाय. दी इलेक्शन ऑफ श्रीमती शशिकला नटराजन विच इज ऑलरेडी क्वेश्चन्ड बिफोर द इलेक्शन कमिशन इज सब्जेक्ट टू स्क्रूटनी एंड अंटिल शी इज क्लियर्ड बाय द इलेक्शन कमिशन the all proceedings on the basis of which she was elected as a temporary general secretary and the chief minister are illegal. Herself announced that she is the interim general secretary of the party which is against the bylaws of AIADMK because the law clearly says that article 20 subclass 2 says every primary member of the party has to vote for selecting the general secretary of the party. And in the general elections, if the present general secretary of the ADMK is projected as a chief minister and the party gets a majority, I have no issues. But this move to foist her on Tamil Nadu as a leader, as the chief minister, is wholly unacceptable on many counts. दरम्यान शशिकला यांचा आजचा बहुचर्चित शपथविधी झालाच नाही. तामिळनाडूचेही राज्यपाल असलेले महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव मुंबईहून चेन्नईला गेलेच नाहीत. अण्णा द्रमुकमधले शशिकला समर्थक शपथविधी होणार असल्याचं दिवसभर सांगत होते मात्र पक्षातून झालेला विरोध सुप्रीम कोर्टात झालेली याचिका या पार्श्वभूमीवर शपथविधीचा आजचा मुहूर्त टळल्याचं चित्र आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.